घरी बनवलेला मिठाईचा स्वाद आणि प्युअरिटी काही वेगळीच असते मंडळी नमस्कार मंडळी मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण घरच्या घरी पेढे तयार करणार आहोत खव्यापासून अगदी रवाळ कंदी पेडासारखे दाणेदार असे हे पेढे घरच्या घरी तयार करणार आहोत पटकन होणार आहे आणि मार्केटसारखी चव असणारे असे हे रवाळ दाणेदार साईजलासुद्धा तुम्ही पाहू शकता खूप मोठे असे आहेत तर हे पेढे कसे बनवायचे आणि येत्या गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तामधला पावन मुहूर्त गुढीपाडव्याला असतो तर त्या सणानिमित्त तुम्ही हे पेढे नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका आता इथे बघा मी पॅनमध्ये अर्धा किलो खवा आहे तो खिसून घेतलेला आहे त्याच्या गुठळ्या वगैरे राहू नयेत म्हणून मी ते खिसलेलं आहे तर पॅन गरम केल्यानंतर एक दोन मिनटांनी आपल्याला हा खवा याच्यामध्ये हलवत राहायचा आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच हो आपल्याला हे पेढे तयार करायचे आहेत हाय फ्लेमवरती जास्त तुम्ही खवा गरम कराल तर थोडासा खवा चिवट होतो त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेम ठेवा दोन मिनिटं ग खवा परतवल्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर पन्नास ग्रॅम वाढवले तरीही चालेल कारण खवा ऑलरेडी आपला गोडच असतो त्याच्यामुळे मी इथे साखरेचं प्रमाण दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे अर्धा किलो खव्यासाठी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर जशी मिक्स होईल वितरेल तसं थोडंसं आपलं हे खव्याचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर होणार आहे तर हे पहा थोडासा खवा आपला पातळ झालेला आहे पण अजिबात ते घाबरून न जाता लो टू मिडियम इथेच आपल्याला प्रोसेस करायची आहे हवी तर थोडीशी फ्लेम आहे ती मिडीयम ठेवू शकता याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर घालू शकता मी ते अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा हे आपल्याला मिश्रण हलवत राहायचं आहे सतत हलवल्यानंतर एक बघा पाच ते सात मिनिटांनी आपलं मिश्रण पुन्हा घट्ट व्हायला लागलेलं आहे आता तुम्हाला इथे गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण लो फ्लेमवरती पुन्हा हे पाच मिनिट आपल्याला मिश्रण असंच हलवत राहायचं आहे सतत हलवल्यामुळे हे मिश्रण आपलं एकजीव होतं कुठेही खवा तव्याला लागत नाही किंवा लालसर होत नाही आता गॅस बंद करून हे थंड करून घेतलेलं आहे मी एक अर्धा तास झाल्यानंतर बघा आपला पूर्ण खवा घट्ट झालेला आहे त्याला पूर्ण तूप सुटलेलं आहे याच्यामध्ये हवा असल्यास पात्र हवा असताना थोडंसं केशर टाकलं तरीही चालेल किंवा ड्रायफ्रूट्स टाकले तरीही चालेल मी ते पिस्त्याचे काही काप करून घेतलेले आहेत चला तर मग आता एका साईजनुसार आपलं पेढे जे आहे ते तयार करायला घेऊया तुम्हाला साईजचा अंदाज येत नसेल तर एका झाकणाच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने तुम्ही पेढा तयार करू शकता तर मी असा अंदाज घेऊन प्रत्येक पेढा थोडासा मध्ये खोल केलेला आहे अंगठ्याच्या मदतीने आणि हा पहा पिस्ता आपण जो कट करून घेतला होता किंवा काप केले होते ते थोडेसे मध्ये त्याच्यात ठेवून प्रेस केलेला आहे तर अगदी मोठ्या साईजचा पेढा घरच्या गर घरी आपण पटकन तयार करू शकतो आणि पेड्याला किंवा ह्या खव्याला तूप सुटल्यामुळे हाताला सुद्धा चिटकत नाही तर याच पद्धतीने एका साईजमध्ये मध्ये हे बाकीचे पेढे मी तयार करून घेते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ते गोलही ठेवू हो शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते पेढ्यांना आकार देऊ हो शकता चपटा किंवा उभार मी ते गोलाकार दिलेला आहे आणि हलकास मध्ये प्रेस केलेला आहे बोटाच्या मदतीने त्याच्यामध्ये पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत म्हणजे छान असं त्याला एक लूक आलेला आहे तुम्हाला हवा असल्यास एक पेढा बघा मध्ये ड्रायफ्रुट्स घालून सुद्धा आपण तयार करू शकतो मी गोळा त्याला हुंडा बनवल्यासारखा बनवला मध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घातले आणि पुन्हा पेड्याला आपण शेप देणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा इथे पिस्त्याचे काप न लावता केशर काढ्या लावू शकता त्यानेसुद्धा तुमच्या पेड्यांना खूप छान गार्निशिंग होणार आहे आणि दिसायला अप्रतिम दिसणार आहेत तर याच पद्धतीने बाकीचे पेढे मी एका साईजमध्ये तयार करून घेते मला पेड्यांची ही साईज किंवा हा आकार खूप आवडतो त्यामुळे मी इथे थोडासा आतमध्ये दे प्रेशर देऊन थोडासा खड्डा करत आहे आणि त्याच्यामध्ये पिस्त्याचे काप लावून घेत आहे तर सगळेच पेढे याच पद्धतीने मी ते तयार करून घेते खूप पटकन होतात अगदी तासाभरामध्ये तुमची मिठाई तयार करून होते तासभर तुम्हाला इथे काहीही करायची मेहनत लागत नाही एक पंधरा मिनिटं किंवा दहा मिनिटं तुम्ही जर खवा भाजलात तर तासभर थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट तास अर्ध्या किलो खोळ्यामध्ये आपले साखर मिक्स केल्यानंतर पाऊण किलोला जास्त पेढे तयार होतात आणि तुम्ही हे पेढे एकदा नक्की घरी ट्राय करून पहा येत्या गुढीपाडव्याला आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय बाय